नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत. तर मित्रांनो, सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राज्यामध्ये भाजपाला पुन्हा एकदा मोठं खिंडार पडलं असून मोठा धक्का बसला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, राज्यामध्ये महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार अस्तित्वात आल्यापासून भाजपाच्या अनेक नेत्यांनी आणि सक्रिय कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मध्ये जाहीर प्रवेश करत भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. मित्रांनो, त्याचबरोबर आता कर्ज जामखेड मतदारसंघातील भाजपाच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. तर मित्रांनो, भाजपाचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक बापूसाहेब नेटके, नगरसेविका मनीषा सोनमाळे आणि त्यांचे पती माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन सोनमाळे यांच्यासह डॉक्टर प्रकाश भंडारी, त्याचबरोबर सतीश पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. तर मित्रांनो, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष काकासाहेब तापकीर व राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष नितीन धांडे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडला. तर मित्रांनो, त्यामुळे आता कर्ज जामखेड मतदारसंघामध्ये भाजपाला हा मोठा धक्का मानला जात असून भाजपाचे अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करत आहेत. तर मित्रांनो, त्याचबरोबर येत्या कालावधीमध्ये अनेक भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते आणि नेते देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याचं सूचक वक्तव्य या ठिकाणी या नेत्यांनी केलं आहे. तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका.